सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. गावामध्ये टाकलेले गौण खनिज आणि ग्रामपंचायत कार्यालयास वारंवार टाळं ठोकून अडथळा निर्माण करणाऱ्या गावामधील व्यक्तींवरती कारवाई करा या मागणीसाठी तालुक्यातील सटुआईचं पिंपळगाव निपाणी येथील सरपंच, उपसरपंचांसह ग्रामस्थांनी अकोले तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून उपोषण सुरू केलं होतं. सरपंच दत्तात्रय डगडे तसेच उपसरपंच शांताराम वाकचौरे, पंचायत समितीचे माजी सभापती दादा पाटील वाकचौरे, माजी उपसरपंच अनिल वाकचौरे, भीमाशंकर तोरमल, गणेश तोरमल, शिवाजी वाकचौरे, बाळासाहेब तोरमल, ॲडव्होकेट महेश उगडे, महेश वाकचौरे, तुकाराम वाकचौरे, दत्तू चोरमल तसेच तानाजी तोरमल, विक्रम तोरमल, बाळासाहेब वाकचौरे, सतीश वाकचौरे, विकास तोरमल, संजय वाकचौरे, राऊसाहेब वाकचौरे, नामदेव वाकचौरे, भानुदास वाकचौरे, नामदेव गोरडे, संदीप तोरमल, संतोष तोरमल, अंबादास वाकचौरे, भानुदास वाकचौरे, मच्छिंद्र वाकचौरे, नारायण वाकचौरे आदी गावकरी उपोषणाला बसले होते. ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर टाकलेलं गौण खनिज दगड जप्त करावे, गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवरती आणि वाहनांवरती दंडात्मक कारवाई करावी, ग्रामपंचायत कार्यालयास वारंवार टाळं ठोकून अडथळा निर्माण करणाऱ्या इसमांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी आदी मागण्या उपोषणकर्त्यांच्या होत्या. अकोले तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांनी मध्यस्थी करत आंदोलकांना लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडवलं आहे. महसूल यंत्रणेच्या मार्फत संबंधित ग्रामपंचायतच्या समोर टाकलेल्या गौण खनिजाचा पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यावरती पंच म्हणून दादा पाटील वाकचौरे, दत्तात्रय डगळे, तुकाराम गोरडे, बबन तोरमल यांची नावं आहेत. पिंपळगावनी येथील सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामस्थांच्या संयुक्त उद्यमाने आम्ही तहसील कार्यालयासमोर काल 11 वाजता उपोषण चालू केले. उपोषण याच्यासाठी चालू केले की आमच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर गौण खनिज टाकलं आहे आणि ग्रामपंचायतला टाळे ठोकले. या टाळे ठोकण्याच्या संदर्भामध्ये किंवा गौण खनिज टाकण्याच्या संदर्भामध्ये काही काही विषय आपल्यापुढे आम्ही या ठिकाणी विषय केलेले आहे मागील तहसीलदार साहेबांपुढे. परंतु काही गावातील काही नामयक व्यक्ती की राजकारणाचा आडमोठेपणा धरून कुठेतरी गावाला विटीस करण्याचं काम त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सातत्याने करतात आणि म्हणून आम्ही उपोषणाचं एक हत्यार या निमित्तानं उपसलं आहे. आजही आम्ही कालपासून ज्यावेळेस उपोषणाला बसलो त्यावेळेस आम्ही सातत्याने प्रशासनाला ह्या मागण्या करतो आहे, बीडी साहेबांना ह्या मागण्या करतो आहे की आमच्या गावातील जी आपण मिनी ग्रामपंचायत मिनी मंत्रालय म्हणतो त्या मिनी मंत्रालयासमोर जर अशा पद्धतीनं गौण खनिज जर कोणी टाकत असेल किंवा ती ग्रामपंचायतीला जर कोणी वटीस धरण्याचा प्रयत्न करत असेल तर योग्य ती कारवाई त्या निमित्तानं झाली पाहिजे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं गावामध्ये विविध शासकीय योजना सोडवण्याच्या दृष्टीनं त्या राबवण्याच्या दृष्टीनं आम्ही सातत्याने सरपंच, ग्रामपंचायत सदस्य कायमच त्या ठिकाणी चांगली भूमिका घेत असतो. परंतु कोणाला तरी राजकीय स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी त्या ठिकाणी ग्रामपंचायतला वेठी धरायचं आणि राजकारणमध्ये आणून विनाकारण आम्हाला या ठिकाणी त्या ठिकाणी कचाट्यात पाडण्याचा प्रयत्न काही मंडळी आमच्या गावामध्ये सातत्याने या ठिकाणी करतात. आजही पाहिलं असेल 25 दिवस झाले आमची ग्रामपंचायत पूर्णपणे बंद आहे. आमच्या या ठिकाणी शाळेतील मुलांना लागणारे दाखले असतील, कुणाचे मृत्यूचे दाखले असतील किंवा पाण्याचे प्रश्न असेल अतिशय त्या ठिकाणी गंभीर असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ते त्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा गावातली जी काही संबंधित मंडळी ते त्या ठिकाणी राजकारण करून मात्र त्या ठिकाणी आड आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सातत्याने आम्हाला करतायत. म्हणून या विरोधामध्ये आम्ही आमरण उपोषणाचा हत्यार या निमित्ताने या ठिकाणी आज उचललेला आहे. काल 20 तारखेपासून आम्ही इथं तहसीलदार प्रांगणात उपोषणाला बसलो होतो. आमच्या प्रमुख 3 मागण्या होत्या. त्या 3ही मागण्या आत्ता थोड्या वेळापूर्वी आपले दत्ताभाऊ यांच्यासमवेत महेश भाऊ, प्रदीप भाऊ आणि गावातील सर्व ग्रामस्थ इथं आणि ज्येष्ठ मंडळी तरुण सर्व इथं जमले त्यांच्यासमवेत त्यांच्यासमोर माननीय तहसीलदार साहेब, माननीय BDO साहेब, त्यानंतर तलाठी तात्या, त्याच्यानंतर ग्रामसेवक यांनी सगळ्यांनी इथं येऊन लिखी आश्वासन आम्हाला दिलं आणि आमच्या ज्या मागण्या होत्या त्या लेखी स्वरूपात त्या कारवाई केली जाईल असं सांगितलं. त्यामुळं आज आम्ही दुसऱ्या दिवशी आमचं उपोषण स्थगित करीत आहे आणि प्रशासनास धन्यवाद मानत आहे. सचिन खरासी, 24 तास, अकोले.
नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे, मोबाईल नंबर 84-68-81-64-40, 92-09-87-34-30, 82-37-64-32 आणि 82-37-54-04-32.